हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश शॉर्टहँडमध्ये डबलिंग प्रिन्सिपल्स बघूया. सो फ्रेंड, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण बघूया डबलिंग प्रिन्सिपल्स, फ्रासिओग्राफी, याच्या आउटलाईन्स कशा काढायच्या आहे, डबलिंग प्रिन्सिपल्स कसं यूज करायचं आहे हे आउटलाईनमध्ये. तर चला बघूया आपण डबलिंग प्रिन्सिपल्स. तर हे बघा, डबलिंग प्रिन्सिपल्स फ्रासिओग्राफी सिंपल आहे आणि इझी आहे, थोडी प्रॅक्टिस लागेल. तर बघा, इन, आपल्याला इनची आउटलाईन काढायची आहे. सिंपल आहे, रेषेला थोडं सोडून काढायचं आहे. हे झाली इन, ही झाली इनची आउटलाईन. आता देअरला आपण इन जोडलेलं आहे, तर इन देअर, आता इन देअरची आउटलाईन. आता डबलिंग प्रिन्सिपल म्हटलं आहे तर एक आउटलाईन डबल करायची आहे. तर हे बघा, इन देअर, मोठा कर काढायचा आहे. इन सारखंच आहे, फक्त थोडं डबल करायचं आहे. इन देअर, ही बघा, इन देअर, इन देअर, ही इन देअरची आउटलाईन झाली. आता आय नो, आता आय नो बघा, ही पण रेषेच्या वर काढायची आहे. आय नो, ही आय नोची आउटलाईन झाली. आय नो, ही आय नोची आउटलाईन झाली. आता आपण आय नो देअर इज, आता डबलिंग प्रिन्सिपल आहे तर आय नो देअर इजसाठी आपल्याला डबल करावं लागेल. तर हे बघा, आय नो देअर इज, यन डबल केलेलं आहे. आय नो देअर इज. आता टेक, टेकची आउटलाईन बघूया आपण. टेक, हे बघा, ही झाली टेकची आउटलाईन. आता टेक देअर वे, टेक देअर वे बघा, देअर वे, टेक देअर वे. आता आपण ही जी केची आउटलाईन आहे ही डबल केली आहे, म्हणजेच डबलिंग प्रिन्सिपल झालं आहे. आता परत काढूया आपण इकडं, टेक देअर वे, ही झाली टेक देअर वेची आउटलाईन. आपण इथे डबलिंग प्रिन्सिपल यूज केलेला आहे. आय कॅन बी, आता बघा, आय कॅन बी, आय कॅन बी, ही बघा, ही आउटलाईन आपण अशी काढली, ही सिंपल होती, आय कॅन बी. आता आय कॅन बी देअर, आय कॅन बी देअरची आउटलाईन बघूया आपण. हे बघा, आता आपल्याला बी हा डबल करावा लागेल. इथे आपण डबलिंग प्रिन्सिपल यूज केलेला आहे. आय कॅन बी देअर, हे बघा, डबल केलेलं आहे बी. आय कॅन बी देअर. आता हॅज टू बी, हॅज टू बी बघा, सिंपल आहे, हॅज टू बी, रेषेच्या मधोमध काढायचं आहे आपल्याला. हॅज टू बी, एक सर्कल एस आणि बी, हॅज टू बी. आता हॅज टू बी देअर, आता देअर आलं की डबलिंग प्रिन्सिपल आलंच, म्हणून डबलिंग प्रिन्सिपल आपण यूज करून हे बघा कसं काढलेलं आहे. हॅज टू बी, हे झालं देअर, बी ची आउटलाईन ही डबल केलेली आहे. हॅज टू बी देअर. अपॉन, अपॉन बघा, अपॉनची आपण सिंपल आउटलाईन काढलेली आहे, रेषे वर काढलेली आहे. हे बघा,
अपॉन ही झाली अपॉनची आउटलाईन. आता आपल्याला अपॉन देअर काढायचं आहे, याची आउटलाईन काढायची आपल्याला अपॉन देअरची. तर बघा, रेषेच्या मधोमध काढायची आहे आणि डबलिंग प्रिन्सिपल यूज केलेला आहे त्यामुळे त्याला डबल करायचे अपॉन देअर. ही बघा अपॉन देअर डबल केलेला आहे ती. परत काढू एकदा अपॉन देअर. तर हे होते डबलिंग प्रिन्सिपल्स इन प्रोसेओग्राफी. सो फ्रेंड, थँक्यू.